नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भास्कर अकॅडमीच्या भास्कर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। सीईटी 2020 या बॅचमध्ये आज आपण मॅथमॅटिक्सच्या इंटिग्रेशन या चॅप्टरमध्ये इंटिग्रेशन बाय पार्ट हा कन्सेप्ट आपण स्टडी करणार आहोत आणि त्यामध्ये आज आपण स्पेशल केस इंटिग्रेशन बाय पार्टमध्ये जे काही वेगवेगळे प्रकार आहेत, वेगळे टाईप आहेत, त्यातला एक टाईप आपण स्टडी करणार आहोत। कंटिन्युअस लेक्चर आपल्या मागचा जो काही पार्ट आपण स्टडी केला त्याच्यामध्ये इंटिग्रेशन बाय पार्ट आणि त्याच्यामध्ये छोटासा टाईप आपण स्टडी केला लास्ट टाइम, त्याचे काही एक्झाम्पल्स आपण बघितले। आज आपण इंटिग्रेशन बाय पार्ट मधला जो काही टाईप आहे सेकंड, तो सेकंड टाईप आपल्याला स्टडी करायचा आहे। इंटिग्रेशन बाय पार्टचा जर विचार आपण केला तर मुळात बेसिकली इंटिग्रेशन बाय पार्ट हा एक कन्सेप्ट, त्याच्यानंतरचा वन टाईप आणि सेकंड टाईप असे तीन प्रकारचे एक्झाम्पल याच्यामध्ये असतील। तर आपण दोन टाईपचे एक्झाम्पल ऑलरेडी स्टडी केले, आता तिसऱ्या टाईपचे एक्झाम्पल आपण समजून घेऊया। याच्या आधी जेव्हा आपण सुरुवात केली होती की इंटिग्रेशन बाय पार्ट इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशनच्या मेथडमध्ये आपण काही अशा टाईपचे एक्झाम्पल पाहिले होते, बघा त्याच्यावरून थोडंसं तुम्हाला एक आयडिया देईन। 1/√x² + a² × dx हे थोडंसं अंडरस्टँड करा मागचं। 1/√x² - a² आणि सिमिलरली 1/√a² - x² याचे जे आन्सर आहे ते तुम्हाला माहिती आहे, बरोबर ना? याचा आन्सर काय आहे? त्याचा आन्सर लॉगॅरिथम मध्ये आपण थोडंसं लिहूया खाली। लॉग मध्ये x + √x² + a² हे असं आहे, पुढे प्लस सी समजा। याचं काय आन्सर आहे? याचा आहे लॉग मध्येच x + √x² - a² आणि याचं काय आन्सर आहे? साईन इनवर्स x/a। अशा प्रकारचे हे तीन याचे तीन आन्सर आपल्याला माहिती आहे। पण 1/√ आहे, पण इथं आपल्याला आता टाईप कसा बा थोडासा आपण सिमिलर कन्सेप्टने त्याचं लक्षात घेऊया। आपण काय केलं होतं की आत्तापर्यंत ह्या टाईपचे एक्झाम्पल आपण पाहिले, आता याला 1/ नाही आहे, जी काय व्हॅल्यू आपल्याला सांगायची ती व्हॅल्यू डायरेक्ट आपली न्युमरेटरला आहे, डिनॉमिनेटरचा काही संबंध इथे नाही। डायरेक्ट असा टाईप जर आला तर ते एक्झाम्पल कसं सोडवायचं या टाईपमध्ये? आता तुम्हाला काय कुठं फॉर्म्युला वगैरे विचारणार नाही, तुम्हाला फॉर्म्युले म्हणजे ते लक्षात असायला पाहिजे, तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे, बरोबर? मग अशा टाईपमध्ये जर एखादं एक्झाम्पल, म्हणजे फॉर एक्झाम्पल या टाईपमध्ये एखादं एक्झाम्पल आलं, अशा टाईपमध्ये एक्झाम्पल आलं, या टाईपमध्ये एक्झाम्पल जर आलं, त्याचं इंटिग्रेशनचं आन्सर काय लिहायचं, सोल्युशन काय लिहायचं हे आपल्याला लक्षात घ्यायचं। मग काय करणार आपण त्याचं इंटिग्रेशन लिहित असताना? बघा पहिला जो टाईप आहे आणि याचा उपयोग काय केलेला आहे, याला सबस्टिट्यूशन करून बी सोडवता येतं, बरोबर आहे? जर सबस्टिट्यूशनने सोडवलं तर ते लेंदी प्रोसेस होऊन जाते त्याची खूप, आणि त्याला जर आपण प्रॅक्टिकली किंवा आपल्याला थिअरॉटिकल एक्झामसाठी जर हा क्वेश्चन जर आला तर आपल्याला त्याचे दोन पानं एक्झाम्पल आपल्याला सोल्युशन त्याचं सोडित जावं लागतं, बरोबर आहे? पण याच्यामध्ये काही शॉर्टकट म्हणजे जे आहेत त्याला इंटिग्रेशन बाय पार्ट आपण जर यूज केला तर त्याचं आन्सर काय होतं आपल्याला लवकर सोडवता येतं, लक्षात घ्या। मग याचा एक फॉर्म्युला आपल्याला मिळतो हे इंटिग्रेशन बाय पार्टचा कन्सेप्ट यूज केल्यानंतर। तुम्ही म्हणता की इंटिग्रेशन बाय पार्ट कसं यूज करायचं, समजा हे एक फंक्शन आहे तर दुसरं फंक्शन काही नाही म्हणजे 1 मानायचं, इथे ही एक फंक्शन आहे दुसरं 1 मानायचं, हे एक फंक्शन आहे दुसरं 1 मानायचं, काय करायचं? पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह झालं पाहिजे, दुसऱ्याचं इंटिग्रेशन आलं पाहिजे। असे ऍडजस्टमेंट जर आपण करत गेलो तर आपल्याला काय मिळतं, त्याचं निश्चित एक आन्सर मिळतं। आता त्याचं आन्सर काय मिळतं ते फॉर्म्युले आपल्याला लक्षात घ्यायचे, म्हणजे टाईप अंडरस्टँड होईल। समजा इंटिग्रेशन इन √x² + a² × dx असं आहे, काय याचं आन्सर मिळतं? तर x/2 × √x² + a² पुढं प्लस a² / 2 आणि पुढं काय, जे की 1/ चालू होतं तेच इंटिग्रेशन, म्हणजे काय लॉग मध्ये x + √x² + a² ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सी, एवढा आन्सर। म्हणजे हा पार्ट तसाच आहे, फक्त काय आला x/2 आला, याचं आपल्याला माहितीच आहे हे जे आन्सर आहे याचाच आन्सर आहे, पण 1/ त्याचं आन्सर असतं लॉग एक्स प्लस, आताच तुम्हाला सांगितलं याप्रमाणे, बरोबर आहे? मग याचं आन्सर एवढं येतं, समजा असं एक्झाम्पल आपल्याकडे आलं √ x² + 4 × dx, तर हे आन्सर सोडवायचं कसं सोडवायचं? आपला a म्हणजे किती? 2a, किती a म्हणजे इथं 2a, 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 असतो,
मी त्याला स्क्वेअर मध्ये करून घ्यायचं, मग टू आहे, मग काय होणार, एक्स बाय टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस फोर प्लस ए स्क्वेअर म्हणजे पुन्हा फोर बाय टू लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस फोर प्लस सी, असा आन्सर आपल्याला याचं मिळून जातं. जर एक्झाम्पल तसं नाहीच आलं, त्याच्यामध्ये काय ॲडजस्टमेंट करावं लागली आपल्याला, होल स्क्वेअर त्याचं करावं लागलं. एक्झाम्पल जर समजा ए स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या फॉर्मॅटमध्ये आलं, तर मिडल टर्मला त्याप्रमाणे ॲडजस्ट करायचं आहे, त्याप्रमाणे ते एक्झाम्पल बदल होत जाईल, तसंही आपल्याला पुढे अंडरस्टँडिंग करायचंच आहे जे काय. ठीक आहे, तर मग हे झालं त्यातला एक फॉर्म्युला. असे अजून दोन फॉर्म्युले आपल्याला लक्षात घ्यायचे, नंबर वन. दुसरा आता बघा, इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू डी एक्स, सेम एक्स बाय टू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, फक्त इथं काय इथं इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. मायनस ए स्क्वेअर बाय टू देन लॉग एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर देन प्लस सी, इंटिग्रेशन कॉन्स्टंट. चल अशा टाईपचं आलं तर हे मायनस लक्षात ठेवायचे. इथं तर मायनस येतच, त्याचं काही हेच नाही आहे, पण इथं जे काय आहे ते सुद्धा मायनस घ्यायचं आहे लक्षात घ्या, मग हे मिळून जाईल. नंबर थ्री बघा, आता थ्रीचं थोडंसं वेगळा आहे थोडा. इंटिग्रेशन इन रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर नंतर मायनस, हे लक्षात घ्या, ह्या दोन्हीमध्ये एकच असं नाही आहे. हे एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, हे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, असं आहे, उलट आहे थोडंसं. मग फरक आहे याच्यामध्ये, याचं काय येणार, सेम एक्स बाय टू इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, पुढं प्लस, पुढं काय येतं प्लस, पण काय येतं लक्षात घ्या, ए स्क्वेअर बाय टू साईन इनव्हर्स एक्स अपॉन ए प्लस सी, साईन इनव्हर्स असं येतं लक्षात घ्या. ए स्क्वेअर बाय टू बरोबर साईन इनव्हर्स एक्स बाय ए प्लस सी, हे आन्सर आपल्याला मिळून जातं. मग हे तीन प्रकारचे आपल्याला एक्झाम्पल्स येतील, आणि या तीन टाईपचे एक्झाम्पल जर आले तर आपण योग्य ते साईन सिम्बॉल मायनस प्लस ॲडजस्टमेंट त्याचे बघायचे, कुठं मायनस आहे, मायनस असल्यावर काय येईल, प्लस असल्यावर काय येईल. या तीन टाईपमध्ये तुमचं एक्झाम्पल जर येत असेल तर तुम्हाला योग्य ते त्याचा आन्सर तुम्हाला लिहिता येईल. तर हे फॉर्म्युले तुम्ही लक्षात घ्यायचे, ते नोटडाऊन करून घेऊ शकता तुम्ही, आणि त्याला पुन्हा पुन्हा रिपीट करून थोडंसं अंडरस्टँडेबल करू शकता. असं एक्झाम्पल आलं, फॉर्म्युला माहीत असला की डायरेक्ट तुम्ही त्याचा आन्सर डायरेक्ट फास्टमध्ये लिहू शकता, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आता याच्यामध्येच एक वेगळा टाईप आहे थोडासा, याच टाईपचा एक पुढचा पार्ट आहे. त्या पुढच्या टाईपमध्ये जर एक्झाम्पलमध्ये थोडासा बदल जर आला तर तो कसा लक्षात घ्यायचा ते बी आपण पाहूया. चला आता पुढच्या याला आपण टाईप नंबर देऊया तीन, इंटिग्रेशन बाय पार्ट नुसार टाईप नंबर तीन. त्याच्यामध्ये दोन भाग आपण करूया, या टाईप नंबर थ्री मध्ये दोन पार्ट मध्ये आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. पहिला त्यातला ए पार्ट आपण लक्षात घेऊया, इंटिग्रेशन ऑफ द टाईप ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इंटू डी एक्स. हाऊ टू सॉल्व्ह दिस, हे कसं सोडवायचं आपल्याला, याच्यामध्ये काय क्ल्यू आहे का, याच्यामध्ये काही आयडिया आहेत का, कसं आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन करता येईल, काय करता येईल, कसं आपण सोडू शकतो, कसं याचं सोल्युशन आपल्याला मिळवता येईल लक्षात घ्या, काय करता येईल याच्यामध्ये. एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी काय करता येईल, याच्यामध्ये होल स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करायचं. मग समजा आपण असं मानलं की याचा होल स्क्वेअर असा आला, यातला ए कॉमन काढला समजा आपण अंडर रूटमध्ये, म्हटलं तर असं लिहितो मी, अंडर रूटमध्ये ए कॉमन काढला बरोबर. आता पुढच्या याला मी काय केलं, होल स्क्वेअरमध्ये टाकला, आणि पुढचा होल स्क्वेअरमध्ये असा आला, एक्स प्लस ऑर मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ऑर मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी एक्स. हा नवीन ए इथं आला आणि हा नवीन बी इथं आला, यातला ए काय केलं होतं आपण कॉमन काढला,
तो ये तसच राहील, आपण काय करायचे फक्त हा रूट अंडर रूट ए ऍज इट इज राहील, इंटिग्रेशन काढायचं कोणाचं याचं, एक्स प्लस ऑर मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ऑर मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी एक्स। मग योग्य तो फॉर्म्युला बसेल तीन पैकी, एक्स याला एक्स म्हणायचं, याला ए म्हणायचं, बी म्हणजे काय त्या ठिकाणी आपल्या फॉर्म्युल्यानुसार तो ए आणि हा होल काय एक्स आहे, लक्षात घ्या। मग असे ॲडजस्टमेंट केल्यानंतर ते मगाशी सांगितलेल्या तीन फॉर्म्युल्यामध्ये हे एक्झाम्पल आपल्याला कन्वर्ट करता येतं आणि त्याचं सोल्युशन आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो, लक्षात घ्या, आपल्याला ते मिळवता येतं। ठीक आहे, याच्यामधला बी टाईप आता लक्षात घेऊया, इंटिग्रेशन ऑफ द टाईप पी एक्स प्लस क्यू, बघा पी एक्स प्लस क्यू इंटू अंडर रूट मध्ये ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इंटू डी एक्स, असं एक्झाम्पल असेल तर कसं सोडवायचं? याला डायरेक्टली इंटिग्रेशन बाय पार्ट यूज करायचा, दोन आहेत म्हणून काय करायचं याच्यामध्ये? नाही, याच्यामध्ये थोडीशी ॲडजस्टमेंट आधी समजून घ्या, नंतर त्याला आपण यूज करूया। आता हे जे आहेत हे कसे आहेत, सिक्वेन्सियल फॉर्म्युले आहेत, क्रमाक्रमाने आपण त्याला थोडंसं पाहतो। पहिल्या सुरुवातीला इंटिग्रेशन बाय पार्ट, त्या इंटिग्रेशन बाय पार्टवरून आपण ते तीन फॉर्म्युले लक्षात घेतले रूटचे, त्या तीन फॉर्म्युल्यावरून हा फॉर्म्युला लक्षात घेतला। आता पुढे आपला याचा पुढचा फर्दर पार्ट असं जर असेल तर काय करता येईल हे आपल्याला लक्षात घ्यायचं, म्हणजे एकंदरीत आपण काय करणार की अशा प्रकारे आपल्याला त्याचं सोल्युशन कसं मिळवता येईल, हे असं टाईपचं एक्झाम्पल जर आलं। नाही तर पहिलं फंक्शन हे मानायचं, दुसरं हे मानायचं, इंटिग्रेशन बाय पार्टने सोडत जर बसलो आपण तर त्याचा ॲन्सर आपल्याला लवकर मिळणार नाही। मग काय ॲडजस्टमेंट, आता काय ॲडजस्टमेंट आहे त्याच्या स्टेप आहे, तुम्हाला पी एक्स प्लस क्यू याची व्हॅल्यू मिळवावी लागते। ती मिळवायची कशी बरोबर आहे त्याला काही थोडंसं क्ल्यू देतो तुम्हाला, काय करायचं ए इंटू याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह काढून द्यायचं, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स आणि पुन्हा प्लस बी, बरोबर, हे असं सोडवायचं। मग याने काय करायचं, याच्याऐवजी ही व्हॅल्यू पुट करायची, तुम्हाला काय करायची लक्षात घ्या, याच्याऐवजी ही व्हॅल्यू तुम्हाला पुट करायची, येतं लक्षामध्ये? मग ही व्हॅल्यू जर तुम्ही पुट केली याच्याऐवजी तर याची जागा बदलेल आणि याने याला मल्टिप्लाय करायचं, शेवटी बीची काहीतरी व्हॅल्यू मिळेल याने याला मल्टिप्लाय करायचं, बरोबर आहे, याचं डेरिव्हेटिव्ह इथं येईल। ओके, आता दिसेल कसं तर चेंज करून मी लिहितो थोडंसं, इंटिग्रेशन तुम्हाला दिसेल, समजा ए तसंच ठेवू, काहीतरी मिळालं आहे आपल्याला, आणि या ठिकाणी काय आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, ओके, त्याला मल्टिप्लाय काय होईल किंवा मल्टिप्लाय कसा ठेवू, एक स्टेप मी काय हा रूटमधला मल्टिप्लाय ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इंटू डी एक्स, काय करायचं मग या रूटनी मल्टिप्लाय करून घ्यायचं, इंटिग्रेशन ए इंटू डेरिव्हेटिव्ह ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी मल्टीप्लाय अंडर रूट ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, देन पुढं प्लस बी इंटू रूट ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स आणि प्लस सी, ओके, असं लिहिता येईल आपल्याला। मग आता बघा, एक विचार जर आपण केला हे एफ ऑफ एक्स आहे तर हे काय एफ डॅश ऑफ एक्स, हे एफ ऑफ एक्स आहे तर हे काय एफ डॅश ऑफ एक्स, याचा रोल तुम्हाला बाजूला सांगतो कसं आहे ते, ॲन्सर कसं मिळेल, आणि पुढचं काय करायचं आहे, डायरेक्ट फॉर्म्युला चालू मग आपला या टाईपचा, आता पुसला असा टाईपचा, ओके। मग पहिला पार्ट बघा, अर्धा ए इंटू अलीकडचा पार्ट काय एफ डॅश ऑफ एक्स आहे, बरोबर आहे, आणि पुढचा काय अंडर रूट मध्ये एफ ऑफ एक्स टी एक्स आहे। मग एक विचार करा, याचा रूट आहे आणि याचा डेरिव्हेटिव्ह जर इथं आहे, याची व्हॅल्यू जर टी पुट केली तर एक छेद दोन त्याचा कितीने वाढेल, एक निम्न शेवटी काय होणार आहे, ए इंटू एफ ऑफ एक्सचा पॉवर थ्री बाय टू डिवायडेड थ्री बाय टू, हे झालं जो असेल तो एफ ऑफ, एफ ऑफ म्हणजे तो ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, किती होईल पॉवर, ऑलरेडी एक छेद दोन आहे, एक मिळाला तीन छेद दोन, बाकी किती पुन्हा तीन छेद दोन, आणि राहिलेला पार्ट काय करायचा बी आणि रूट मध्ये ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, म्हणजे याच्या आधीचा
टाइप ए आपण बघितलं कसं सोडवायचं, टाइप ए नुसार। पण टाइप ए नुसार काय होईल, रूट मध्ये ए कॉमन निघेल, त्यानंतर आपण रूट मध्ये डायरेक्ट लिहू एक्स प्लस मायनस ए प्लस बी प्लस मायनस ब्रॅकेट स्क्वेअर, झालं हे पुन्हा एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर किंवा एक्स स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर किंवा ए स्क्वेअर असं आपण सोडवायचं, याचं बी आन्सर मिळेल, हे असं मिळेल, हे आन्सर डायरेक्ट मिळून जाईल। मग अशा प्रकारे सुद्धा आपल्याला एक्झाम्पल याचे सोडवता येतात। तर हा इंटिग्रेशन बाय पार्टचा एक स्पेशल केस असा एक टाईप आहे। याच्यामध्ये दोन प्रकार आपण केले, एक जो आहे तो बेसिक डायरेक्ट तीन फॉर्म्युल्याचा तो, आणि हे जो आहे तो कसा त्या तीन फॉर्म्युल्यावरती डिपेंड असलेला हा ए आणि बी, बरोबर ना, ए आणि बी आपण आता ए आधी पाहिलेलं होतो। अशा टाईपचे एक्झाम्पल आले, थोडीशी ॲडजस्टमेंट करायची। बेसिक जर विचार केला तर टाईप जो आपण याच्या आधी जो पाहिला आहे त्याच्यावरती एक्झाम्पल डायरेक्ट विचारत नाही, कधीतरी एखादं क्वचित विचारू शकतात तुम्हाला एक्झाम्पल त्याचं ॲप्लिकेशन म्हणून, बरोबर ना, त्या फॉर्म्युल्यांचं ॲप्लिकेशन हे, बरोबर की नाही, मग याच्यावरती तुम्हाला एक्झाम्पल्स विचारतात। म्हणजे डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट नाही विचारणार आहे, त्याचा उपयोग इथं करता येतो तुम्हाला, त्या फॉर्म्युल्याचा इंटिग्रेशन बाय पार्टच्या कन्सेप्टचा उपयोग इथं करायचा। त्यासाठी मात्र ही क्लिव लक्षात राहायला पाहिजे, ही जर क्लिव लक्षात राहिली तर आन्सर आपल्याला पटकन मांडता येईल। फक्त कशाची व्हॅल्यू बदलायची, या पार्टची व्हॅल्यू आपल्याला चेंज करता येईल, लक्षात घ्या, आन्सर आपलं मिळून जात, ठीक आहे। तर आता आपण त्याचे काही एक्झाम्पल्स आपण स्टडी करूया। एक्झाम्पल पाहिल्यानंतर, अजून सोडवल्यानंतर हा कोणता टाईप आहे, कसा आहे, याची आयडिया तुम्हाला येऊन जाईल, ठीक आहे। काही एक्झाम्पल्स आपण सॉल्व करूया त्या टाईपमध्ये। पहिलं एक्झाम्पल अंडररूटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस एट एक्स प्लस सेवन, हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचे। आत्ताचे जे काही आपण टाईप पाहिले त्या टाईपनुसार आपल्याला एक्झाम्पल आपल्याला सोडवूया। आपण कसं एक्झाम्पल सोडवता येईल, याच्यामध्ये काय ॲडजस्टमेंट करायची, चला करा सुरुवात। काय करायचं, जो मिडल टर्म आहे त्या मिडल टर्मनुसार सोडवायचं। मग मिडल टर्मला टू ने डिवाइड करा, किती आले फोर, मग काय करायचे, फोर आल्यानंतर सिक्सटीनने तर स्क्वेअर करायचा, सिक्सटीन ॲड करायची, सिक्सटीन सबट्रॅक्ट करायची, करेक्ट। इंटिग्रेशन इज इक्वल टू इन रूट एक्स स्क्वेअर मायनस एट एक्स प्लस सिक्सटीन, त्यानंतर मायनस सिक्सटीन प्लस सेवन इंटू डी एक्स। मग इंटिग्रेशन काय होईल इथं, एक्स मायनस फोर ब्रॅकेट स्क्वेअर आणि पुढं सिक्सटीन मायनस किती राहिले, नाईन मायनस डी एक्स। नाईनचं काय करा, स्क्वेअरमध्ये लिहा, म्हणजे थ्रीचा स्क्वेअर, एक्स मायनस फोर ब्रॅकेट स्क्वेअर मायनस थ्री स्क्वेअर इंटू डी एक्स, झालं। आता कोणता रूल अप्लाय होईल ते बघा तुम्ही, कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा, त्या तीनपैकी दोन नंबरचा फॉर्म्युला आपण लक्षात घेऊया, बरोबर ना, तीन क्रमाने सांगितल्यातला दोन नंबरचा फॉर्म्युला इथे लागेल। हा एक्स झाला टोटल आणि हा झाला ए, मग काय आन्सर मिळेल आपल्याला, एक्स अपॉन ए, म्हणजे एक्स मायनस फोर बाय टू मिळेल। पुढं रूटमध्ये एक्स मायनस फोर ब्रॅकेट स्क्वेअर मायनस थ्री स्क्वेअर, त्यानंतर मायनस येईल, बरोबर, मायनस काय असतं पुढं, ए स्क्वेअर, आणि ए स्क्वेअर किती आपला नाईन, मग नाईन बाय टू, आणि पुढं काय येईल, लॉगॅरिथममध्ये, लॉगॅरिथममध्ये काय येईल, एक्स, म्हणजे एक्स म्हणजे एक्स मायनस फोर येईल, त्यानंतर प्लस अंडररूटमध्ये एक्स मायनस फोर ब्रॅकेट स्क्वेअर मायनस थ्री स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज प्लस सी। मग व्यवस्थित जर मांडलं हे तर चांगलं आपण लिहिताना बघा, एक्स मायनस फोर बाय टू, आणि हे जर रूट आपण सोडवलं, बघा रूट सोडवल्यावरती काय होईल, रूट सोडवल्यावरती किती येईल मागे, एक्स स्क्वेअर मायनस एट एक्स आणि प्लस सेवन, एवढं शिल्लक राहील बघा, नाईन बाय टू इन लॉगॅरिथममध्ये एक्स मायनस फोर तसाच, पण हे जर रूट आपण सोडवलं लॉगमधलं तर एक्स स्क्वेअर मायनस एट एक्स प्लस सेवन ब्रॅकेट क्लोज अँड प्लस सी,
एवढा आंसर आपल्याला मिळून जाईल. या करेक्ट करून सिंपल्स क्वेश्चन आहे याच्यामध्ये. या नेक्स्ट एग्जांपल, एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस फाइव. सोडवा. काय करायचं इथे मग सारखं होल स्क्वेअर करून घ्या. डायरेक्टली आठलंच तर किती ॲड करायचे, फोर ॲड करायचे, फोर सबट्रॅक्ट करायचे. काय होईल बघा, एक प्लस टू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर होतं का चेक करा. एवढं लिहिता यायला पाहिजे तुम्हाला शॉर्टकट, बरोबर की नाही. एक्स प्लस फोर जर केला तर एक्स प्लस टू ब्रॅकेट्स नाही, किती ॲड करावं लागेल, वन ॲड करावं लागेल. वन ॲड करावं लागेल. मग वन ॲड केला किती होईल, एक्स प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस पुढं काय होईल, टू स्क्वेअर असं येईल. चला किती येईल आन्सर, मग आता कोणता फॉर्म्युला आपल्या वेळेला, हा झाला एक्स, हा झाला ए.
तो पहला फॉर्मूला x प्लस वन बाय टू पुढे अंडर रूट मध्ये x प्लस वन ब्रैकेट स्क्वायर देन किती टू चा स्क्वायर देन प्लस ए स्क्वायर बाय टू म्हणजे टू चा स्क्वायर बाय टू त्यानंतर इन लॉग x देन प्लस अंडर रूट x स्क्वायर प्लस ए स्क्वायर म्हणजे टू स्क्वायर ब्रैकेट क्लोज शेवटी काय होईल बघा आंसर आपल्याला मिळेल x प्लस वन बाय टू त्याला मल्टीप्लाय रूट रूट सर सोडवला तर एक्स स्क्वायर प्लस टू एक्स प्लस फाईव्ह ओके इथे एक टू कॅन्सल टू लॉग राहील फक्त इथं राहील एक्स प्लस वन पुढे राहील प्लस काय राहील एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस फाईव्ह देन ब्रॅकेट क्लोज प्लस असा आन्सर आपल्याला मिळून जाईल थ्री मायनस टू एक्स मायनस एक्स स्क्वेअर करा ॲडजस्टमेंट काय करायचं मायनस कॉमन काढा नसेल येत तर डायरेक्ट झालं मायनस कॉमन आला एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स आणि मायनस थ्री काय करायचं प्लस वन करायचं एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस वन मायनस थ्री आणि मायनस वन ओके काय होईल शेवटी इंटिग्रेशन मायनस मायनस तसंच राहू द्या एक्स प्लस वन ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल आणि मायनस फोर म्हणजे टूचा स्क्वेअर होईल इन टू डी एक्स पुढे काय करायचं तो मायनस देऊन टाकायचं मायनस देऊन टाकलं तर काय होईल टूचा स्क्वेअर मायनस एक्स प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर आणि तो सोडव कोणता नियम तिसरा फॉर्म्युला थर्ड फॉर्म्युला साईन इनव्हर्सचा काय येईल त्यानुसार इंटिग्रेशन एक्स प्लस वन बाय टू अंडर रूटमध्ये टू स्क्वेअर मायनस एक्स प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर देन प्लस ए स्क्वेअर म्हणजे टू स्क्वेअर बाय टू साईन इनव्हर्स एक्स अपॉन ए म्हणजे एक्स प्लस वन अपॉन टू प्लस सी हे जर सोडवलं व्यवस्थित तर एक्स प्लस वन बाय टू इन टू हे जर रूट जर सोडवलं तर आपल्याला मिळेल थ्री मायनस टू एक्स मायनस एक्स स्क्वेअर एवढं मिळेल प्लस इथे मिळेल टू आणि राहील साईन इनव्हर्स एक्स प्लस वन बाय टू आणि प्लस सी एवढा आन्सर मिळून जात द्या नेक्स्ट वन मायनस फोर एक्स स्क्वेअर इन टू डी एक्स हे दोन मेथडने सोडवता येतं आपल्याला याच्यामध्ये टू मेथड लक्षात घ्यायच्या दीज आर द सम ऑफ द एक्झाम्पल्स इन एन सी आर टी बुक तर कसं सोडवता येईल हे सांगा पटकन क्विक चार कॉमन काढ रूटमध्ये किंवा किंवा लक्षात घ्या टू एक्स स्क्वेअर करा आणि काय करा प्रत्येक वेळेस एक्सचं एक्स्ट्रा डेरिव्हेटिव्ह काढा येते लक्षात म्हणजे काय करावं लागेल दोनने डिवाइड करावं लागेल टू एक्स राहील ना तरी सुद्धा आन्सर तेच येतं लक्षात घ्या काय बदल होत नाही पण आपण काय करूया असं बी सोडूया डायरेक्टली तर काय ते चेक करा तर याच्यामध्ये रूट फोर आपण कॉमन काढलं तर वन बाय फोर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स अर्थातच टू इंटिग्रेशन रूट वन बाय टू ब्रॅकेट स्क्वेअर मायनस किती होईल एक्स स्क्वेअर हे आता हे टू ए रूटमध्ये होता फोरचा आतमध्ये गेला पुन्हा फोर होईल तो फोरने मल्टिप्लाय केलं तर पुन्हा जसं आहे तसंच आपल्याला मिळून जाईल मग काय आलं पुन्हा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कोणता फॉर्म्युला लागू होईल एक्स बाय टू
हाँ टू एज इट इज ले क्या फॉर्म्यूला होगा बघा एक्स बाय टू मग एक्स बाय टू पुढं अंडर रूट मध्ये वन बाय टू ब्रैकेट स्क्वेर माइनस पुढं एक्स स्क्वेर ओके देन प्लस ए स्क्वेर बाय टू म्हणजे वन बाय टू ब्रैकेट स्क्वेर बाय टू बरोबर आणि पुढं काय होईल साइन इनवर्स एक्स बाय ए म्हणजे किती वन बाय टू प्लस सी तर टू मल्टीप्लाय कॉमन सगळ्यांना बरोबर आहे जर तू टू कॉमन काढला तर टू कॅन्सल होऊन जाईल म्हणजे किती राहील एक्स बाय टू आणि हे जर आपण सोडवलं पूर्ण तर काय होईल वन मायनस फोर एक्स स्क्वेअर बाय टू बघा हे सोडून इकडे होईल फोर एक्स स्क्वेअर वन मायनस आणि डिवायडेड काय राहील अंडर रूट फोर राहील अंडर रूट फोरचा टू केला आपण इथं काय राहिलं वन बाय फोर राहिलं हे वन बाय फोर आणि साईन इनवर्स टू एक्स अपॉन वन आणि पुढे ब्रॅकेटच्या बाहेर प्लस सी आता ब्रॅकेट काढून टाकलंय आपण समजा टू कॉमन काढू हा टू कॉमन काढले मग याप्रमाणे इथं काय होईल पुन्हा वन बाय फोर तुम्ही कॉमन काढू शकता वन बाय फोर एक्स अंडर रूट वन मायनस फोर एक्स स्क्वेअर प्लस साईन इनवर्स टू एक्स प्लस सी असा आन्सर आपल्याला मिळून जात नेक्स्ट एक्झाम्पल इंटिग्रेशन अंडर रूट वन प्लस एक्स स्क्वेअर बाय नाईन वन प्लस एक्स स्क्वेअर बाय नाईन सोडव काय करता येईल इंटिग्रेशन इज इक्वल टू याला आपण आधी व्यवस्थित मांडूया बघा नाईन प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड नाईन अंडर रूट मध्ये डीएक्स म्हणजेच काय होईल या अंडर रूट मध्ये नाईन आहेत याला मी काय करतो वन बाय थ्री लिहून पुढे शिफ्ट करून टाकतो काय राहील थ्री स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स झालं काय करायचं याला व्यवस्थित लिहून काढा कोणता फॉर्म्युला पहिलाच किती असतो एक्स बाय टू पुढं रूट तसाच असणार आहे थ्री स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर देन प्लस पुढे काय असतोय ए स्क्वेअर थ्री स्क्वेअर बाय टू पुढं लॉग असतो एक्स प्लस अंडर रूटमध्ये थ्री स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस सी असं येईल म्हणजे टोटल आन्सर येईल आपलं इथं एक्स अपॉन सिक्स रूटमध्ये नाईन प्लस एक्स स्क्वेअर देन प्लस इथे किती नाईन बाय टू सॉरी नाईन बाय टू आणि पुन्हा इथं मल्टीप्लाय थ्री करावं लागते आता हे थ्री कॉमन आहेत वन बाय लॉग एक्स प्लस अंडर रूट हे किती होईल नाईन प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट इथं तुम्ही या तीनने भाग देऊ शकता किती येईल इथं तीन तीन म्हणजे शेवटी राहील इथं इथं किती राहील थ्री बाय टू एवढं राहील इथं एक्स बाय सिक्स राहील